हाय मायरा, कशी आहे तू? बरी आहे. एवढ्या सकाळ सकाळ कुठे चालला आहे? बिकॉज आता किती वाजले बघितले का? आता वाजले त्यांना कळून जाणार. आपलं टायटल वन आता कळणारच आहे त्यांना, हे की नाही ग? येस. सो आता वाजले आहेत 7:45 आणि आता आम्हाला निघायचं आहे. कुठे? किचन कलाकार. येस, किचन कलाकार मध्ये जाणार आहे मायरा आज. आपल्याला काय माहिती तिथे कसं काय असतं ना? माहिती तुला कशी माहिती? पण आपल्याला काय कसं तिकडचं शोचं कसं आहे ते लोक काय आपल्याला माहित नाही ना, हे की नाही? अच्छा, असं आहे का? ना अच्छा, तो ते आम्ही बघितलंय. बरं, ही मायरा जे म्हणते ना, ते फादर्स डेचा एक ब्लॉग होता ज्याच्यामध्ये मायराने बिस्किटचा केक बनवला होता. तर आपण त्यांना सांगू त्यांना बघायला. आता तुम्ही काय करा, पटकन बाप्पाच्या पाया पडा, बिकॉज आपल्याला निघायचंय. चलो. तुझी शूज घे, शूजची पिशवी घे ती. मग आता किती सामान आहे बघ माझ्याकडे, घे चल ते. हे ना, ती पिशवी तिच्याकडे दे, वेताकडे दे. चला लिफ्ट आले. चलो चल. चला पाया पडून घ्या माझ्या. मजा येणार बघूया काय होत तिकडे आपण, हे की नाही? आता 1 आवर लागणार आहे, त्यामुळे आरामात बसायचं. मी आलं की तुला सांगणार. ओके, हा तू बोलशील आता आलं का, आलं का, किती वेळ लागेल? 1 आवर लागणार आहे. आता बस डॅडीला ड्राईव्ह करू द्या. ट्रॅफिक नाही आज म्हटलं एक बरं आहे. आपण तिथे जाऊया एकदा राणीच्या बागेत. पण बंद आहे ना आता, ते ओपन झालं की जाऊया. तू छोटी होती तेव्हा. बरस काम चालू होत, पण पेंग्विन होते तेव्हा. बघूया आपण आता जर वेळ मिळाला ना कधी चालू असेल तर जाऊया. सो हा आहे किचन कलाकारचा सेट आणि आपण आता जाऊया व्हॅनिटी मध्ये. मायरा ऑलरेडी व्हॅनिटी मध्ये गेली आहे. ही आहे मायराची व्हॅनिटी. जाऊया आत मध्ये आता. ही आहे मायराची व्हॅनिटी. येस येस. मेकअप आहे. इथं मेकअप असं काही नाही, तिला फक्त ना हेअरच करायचं आहे आपल्याला. कारण तिचं एवढं आपण मेकअप करतच नाही, तिला मेकअप करायचंच नाही. तिचं फक्त हेअर वॉलिंगला पाठव फक्त कोणाला, कोण असेल तर. ठीक, चालतं. सो हे होतं आता जे साईन केलं, ते कोविड टेस्ट आणि सगळं म्हणजे घरी काय सगळं ऑल ओके आहे आणि टेम्परेचर त्यांनी चेक केलं आता. ओके, बघू दाखव एक मिनिट. डन. चलो थांब ना, उभी राहा तू.
कोणी गेले आहे मायरा बरोबर सुटत आहे हो गया ना गया ना यस यस सरंतर जस्ट मला पेज आला आणि मी मीटिंग ला हेलो मॅम रेडी रेडी ओके मम्मी मी 5 मिनिटात बोलवते चालेल चालेल चलो चलो या सो आम्ही आहे आता किचन कलाकाते सेट वरती आणि ब्रीफिंग चालू आहे तिकडे सो वेदश्री आणि स्वरा आहे आणि वेदश्रीचे बाबा आहेत आणि स्वराचे बाबा आहेत हाय वेदश्रीला तुम्ही बघितलं असेल खारी बिस्किट मध्ये राईट है ना खारी बिस्किट मध्ये सो थोड्या थोड्या शो चालू होईल मायराच्या पॅटीस संपले वाटतं पुढे पण छान झालं होतं मायरा हाऊ इज इट कसं होतं मायरा छान होतं ना मायरा त्यांना थँक्यू बोलली का तू त्यांनी मला मायरा एक प्रश्न विचारायचा पण छानच झालं स्वरा ये इकडे स्वरा आता कोणाला यायचंय ते माझं नाव लक्षात माझं नाव पण शेतात हो हो म्हणजे अगदी आम्ही जुन्या काळात सो मायराचे हेअर ह्यांनी केलं तुमचं नाव मॅडम पिंकी त्यांनी केलं थँक्यू सो मच खूप छान वाटलं की नाही मायरा येस थँक्यू काकांबरोबर फोटो काढून घ्या ना आपण हा सुद्धा फोटो काढणार मायराला किती छान छान गिफ्ट भेटलंय आपण नंतर घरी गेलं की दाखवूयाच आहे दोन दोन गिफ्ट टेम्पर मिळाले आणि मायराला काय टॅब भेटला आहे सो थँक्यू झी मराठी थँक्यू थँक्यू सो मच खूप छान गोष्ट होती येस ते तुम्हाला आता सांगणार नाही आहे आम्ही कुठे चाललो आहे ते बट हा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा प्रॉबली हा सेकंड पार्ट मध्ये पण येऊ शकतो हा ब्लॉग सो आम्ही तिकडे जाणार आहे कुठे जाणार आहे ते तुम्हाला कदाचित नेक्स्ट ब्लॉग मध्ये पण कळेल किंवा या ब्लॉग मध्ये पण कळेल आय डोंट नो चलो है की नाही आता आपण काय करूया जेवून घेऊया मायरा इकडे ते रूम्स आहे नाही रूम त्या साईडला आहे याचा जो सेट आहे ना म्हणजे लास्ट टाइम सारे गमापाला आलो होतो ना तिकडे मस्त झाला छान छान तुम्हाला घरी गेल्यानंतर आम्ही दाखवू दे काय आहे ते काय काय गिफ्ट्स दिलेते आणि आम्ही कुठेतरी बाहेर जातोय ते पण मला कळायलंय पण ते आता बघा नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते आता बघा नेक्स्ट ब्लॉग मध्ये झोपली मायरा मायरा झोपली आहे पण आपण कुठे आलोय हे सांगूया काय आपण कुठे आलोय आता घरी जाऊनच आपण त्यांचं दर्शन देऊ आपण येस चला तूच घेऊ
तो थोड्याच वेळात तुम्हाला सांगू आम्ही कोणाकडे आलो आहे आता. हो माझ्या गुंडू कशा गोड दिसतोय हेअरस्टाईल मध्ये ना गुंडू. झोपताना मला विचारते मम्मा हेअरस्टाईल खराब नाही होणार ना माझी. किती नंबर आहे. सो आम्ही आलो आहे पूजा मॅडमच्या घरी. नाही आता मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले. ते सेटवर असतं सगळं काय. मायरा कुठे आली तू. उसको भी नींद आई आहे ना. कुठे आली. अपना कैसा है जो भी है नेचुरल होता है. नहीं, लेकिन ये हम लोग एडिटिंग VFX ग्रीन स्क्रीन. सो आम्ही जसं मंगाशी म्हटलं की पूजाच्या घरी आलो आहे आणि हे आहेत पूजाचे बाबा म्हणजे आमचे एविड फॉलोअर्स आहेत. अरे आणि ह्या परत डॉक्टर मॅडम आहेत. या पूजाची खास मैत्रीण अगदी बाल मैत्रीण पूजा मॅडमची. येस एविड एविड फॉलोअर आहेत आमचे मायरास कॉर्नरचे. हा व्लॉगचे नंबर सहित कुठला व्लॉग आहे ते आम्हाला पण नसेल माहिती जेवढं त्यांना माहिती आहे. सो येस येस हा काहीतरी इन्फॉर्मेशन आलेली आहे. हा 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 ओके बर ओके गॉट इट नोटीस केलेलं आहे आम्ही. टेन्शन नका घेऊ. हो ना चलो निघूया आपण आता. आता हळूहळू शिकलो. आता हळूहळू शिकला. तुमचे जुने ब्लॉग पण बघितले मी. असं कुठे ब्लॉग बघताना कुठे असं बोरिंग वाटत नाही. अरे हे खूपच जास्त वेळ घेतलं. कुठे कट करायचं कुठे दुसऱ्या यायला जायचं ट्रॅक चेंज करणं वगैरे खूप कौतुक करत आहे. ते आहे तिला मी दाखवतो की बघ कुठला असं पांढरळ लावलेलं नाही कुठल्या पटकन ट्रॅक चेंज करून लगेच दुसरं हे करणं एडिटिंग वगैरे खूप छान आहे. म्हणजे मल्टी टास्क माणूस आहे. एका माणसामध्ये एवढे सर्व गुण कसे काय असू शकतात ह्याचाच मला प्रश्न पडतो. नाही नाही असं काय. चला घर लहान आणि मोठं काही नसत. चलो येस येस काढू. चला अशी देते चला उतरा. मी खूप घाण उतारत सॉफ्टवेअर सांभाळून. सो फायनली आमची सवारी आली आहे घरी. हे की नाही मायरा हे भाई का. चलो दोन दोन गिफ्ट हॅम्पर आहेत मायराचे आणि हे आम्ही तुम्हाला आज नाही दाखवणार उद्या दाखवू. आज मायरा खूप गमली आहे. उद्या ओपन करू ना. आज नको ओपन. आज आराम करूया. आज मायरा उद्या आज आराम कर बाबू. आता किती वाजले बघ. आता वाजले आहेत 10 बघितले. आता घरी जाऊन आराम कर झोप. आता फक्त अशीच गाडीत झोपली होती की जसं की सकाळीच उठली. आता ही तिची झोप झालेली आता त्यामुळे ती लगेच झोपणार नाहीये. आणि ती ते ओपन केल्याशिवाय तर तिला अजिबात झोप नाही येणार. सो आम्ही आलो आहे घरी आणि तिला झोप येत होती पण तिने ती झोप जी काय उडवली आहे. हा तिला हे सगळं ओपन करायचं आहे. मम्मी उडवली
मी म्हटलं की आपण उद्या करू तर नाही आताच करायचं तर मग आपण ओपन करूया आपण पहिला आपण बरं बरं मग हो करतो हे दोन्ही गिफ्ट हॅम्पर्स आम्हाला आज ज्या कार्यक्रमात गेलो होतो किचन कलाकार मग तिथे मायराला मिळाले आहेत आणि थँक्यू सो मच पितांबरी वाघ बकरी आणि स्पेशल थँक्स टू झी मराठी ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्या कार्यक्रमासाठी सो थँक्यू सो मच आणि आपण आता ओपन करूया आहेत गिफ्ट सगळे असॉर्टेड गिफ्ट हॅम्पर्स आहेत हे काय आहे चाट मसाला आहे अच्छा मास्क आहे हो हो पितांबरीचे मास्क पण आहे पितांबरीची पावडर आहे हे आहे काय म्हणतात ते रोल ऑन आहे रोल ऑन हँड वॉश आहे आणि एकदम त्यांचं जे काय म्हणतात आता नवीन जे त्यांनी लॉन्च केलं गुळाची पावडर ऑर्गॅनिक आहे पितांबरीची सो आपण नक्कीच युज करून बघूया श्वेत सॅनिटायझर आहे खूप छान आपण नेक्स्ट ओपन करूया सो हे आम्हाला गिफ्ट हॅम्पर आलं आहे फ्रॉम वाघ बकरी काय आहे चहाच आहे काहीतरी चहाच तो हे सेकंड हॅम्पर होतं वाघ बकरी कडनं आणि आता मायराला मिळाला आहे चार्जिंग करायला लागणार नाही का त्याने दिलेलं आहे चार्जिंग साठी बघू पिल्लू भारी आहे ना ग आता याच्यावर स्कूल कर भाऊ ते काम करा जाऊन बाप्पाच्या समोर ठेवून द्या आणि सकाळी काढा ते हा का बाप्पाच्या समोर ठेवून दे हा जा सकाळी वापरूया आपण तो मायरा हा पसारा देखील उचलायचा आहे तुला उचलणार कोण उचलणार मायरा गुड गर्ल आहे की नाही आणि अजून एक गोष्ट मायराने जो रेड फ्रॉक घातलेला होता तो आम्ही घेतलाय फ्रॉम आमचा फेवरेट शॉप ठाण्यामध्ये नॉटी मंकी मी त्याचा ऍड्रेस टाकेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि त्याचा दुकानाचा एक फोटो आहे जो मी इथे बाजूला तुम्हाला दिसत असेल तो पण तुम्हाला टाकेल तर इंस्टाग्राम वरती पेज आहे इंस्टाग्राम वर तुम्ही त्यांना फॉलो करू शकता तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही बघा छान छान ड्रेसेस आहेत मुळात तिथे काहीतरी वेगळं तुम्हाला कलेक्शन बघायला मिळेल सो ते एक नॉटी मंकी मधन हा ड्रेस होता मायराचा मायराचं तुम्ही बघितले असतील तर बरेचसे ड्रेस तिकडचे आणि सगळे ड्रेस काहीतरी वेगळे होते यस आणि आज खूप छान दिसत होती परी दिसत होती जसं तुम्ही बघितलं आज क्यू दिसत होती ओ परी चला आणि पूजा कडे पण मस्त मजा आली तिचे पप्पा होते आज काकांना भेटून खूप छान वाटलं काका आमचं एवढं कौतुक करतात सर हे सगळे हॅम्पर्स तुम्ही आज बघितले जे आम्हाला किचन कलाकार मध्ये भेटले आणि खरंच खूप थँक्यू म्हणजे आम्हाला म्हणायचं आहे झी मराठी यासाठी की आम्हाला इन्व्हाइट केलं त्यांनी या कार्यक्रमासाठी आणि मायराने फुल धमाल केली तिथे धमाल केली येस येस थँक्यू मनापासून आभार मायराचं आवडीचं काम होतं किचनमध्ये लुडबुड येस आणि आवडीचा विषय सो येस तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये टिल देन टेक केअर बाय